अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगेंची सभा पार पडल्यानंतर आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगेंची पुन्हा एकदा सभा पार पडते आणि पुणे जिल्ह्यातल्या मराठा समाज बांधवांकडून या सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. 100 एकरवरती मैदान जे आहे ते पूर्णपणे तयार करण्यात आलेलं आहे. अंतरवाली सराटी गावामध्ये झालेली गर्दी लक्षात घेता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 100 एकरवरती हे मैदान जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या मराठा बांधवांची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सध्या ऑक्टोबर हीट आहे आणि उन्हाचा तडाख्यामुळं पाण्याची गरज जी आहे ती भासू शकते, त्यामुळे आपण पाहतोय की जागेवरतीच पाणी देण्याची सोय जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच मैदानामध्ये मराठा बांधव जे आहे ते जमायला सुरुवात झाली आहे. मात्र आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे नेमकं काय बोलतात हे पण महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगेंनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा दौरा केला त्यावेळेस त्यांच्यावरती जेसीबीतून फुलं उधळण्यात आली आणि आज सुद्धा मनोज जरांगेंचं स्वागत जे आहे ते जेसीबीच्या माध्यमातूनच केलं जाणार आहे आणि जेसीबीमधून फुलं जी आहेत ती टाकली जाणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की ही झेंडूची काय 1000 किलो फुलं जी आहेत या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि ज्यावेळेस मनोज जरांगे या मैदानामध्ये दाखल होतील त्यावेळेस जेसीबीच्या माध्यमातूनच मनोज जरांगेंवरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येणार आहे. जवळपास 10 ते 12 जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगेंवरती फुलं उधळली जातील आणि त्यानंतर मनोज जरांगे जे आहेत ते या ठिकाणी मैदानामध्ये सभेसाठी दाखल होतील. सुरुवातीला ते शिवनेरीवरती जात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. मात्र आजच्या सभेमध्ये नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य असेल किंवा छगन भुजबळ यांनी केलेली टीका असेल यावरती काय उत्तर देतात. 24 तारखेला मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम जो आहे तो संपवतोय, त्यामुळे आजच्या सभेकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की 100 एकरवरती होणारी सभा आणि आजच्या सभेमध्ये नेमकं मनोज जरांगे काय बोलतात. मात्र मनोज जरांगेंच्या सभेची संपूर्ण तयारी जी आहे अंतरवाली सराटी गावाप्रमाणेच राजगुरुनगरमध्ये सुद्धा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.